आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मागील गळीत हंगामाच्या शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकल्याने व कारखाना कामगारांचे वेतन देखील थकीत असल्याने शिवसेनेच्या वतीने फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर रस्ता रोको करण्यात आला होता। यावेळी बरामपूर अंकलेश्वर महामार्ग शिवसैनिकांनी तब्बल 2 तास अडवून धरला होता। 2018 पासून गळीत हंगामाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत रक्कम व साखर कारखान्यातील कामगारांची थकीत वेतन या विरोधात हा रस्ता रोको करण्यात आला असून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना तात्काळ थकीत रक्कम अदा करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। यावेळी शिवसैनिकांनी बरामपूर अंकलेश्वर महामार्ग तब्बल 2 तास अडवून ठेवल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। आज या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी चंद्रकांत भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे आपल्या कारखान्याचं ऊस वितरण या ठिकाणी थकित झालेलं आहे, FRP प्रमाणे जी काही FRP थकित आहे या संदर्भामध्ये एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदन दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की 15 दिवसात जर नाही मिळाला तर या ठिकाणी रास्ता रोको या ठिकाणी करण्यात येईल आणि आज त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। आपल्या शिवसेनेच्या शिस्तीप्रमाणे आपण हे आंदोलन करत आहोत आणि 18-19 या वर्षातील शेतकऱ्यांचं उसाचं थकीत पेमेंट हे कारखाना देत नाहीये। काही भाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि हा कारखाना चाललाच पाहिजे ही भावना मनात ठेवून काय आज हे आंदोलन करण्यात आलं, काय भूमिका आहे कारखान्याची? कारखान्याचे जवळपास FRP प्रमाणे जवळपास 16 कोटी देणे शेतकऱ्यांची बाकी आहेत। त्या दृष्टिकोनातून संचालक मंडळाने सुद्धा सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। बँकेने सुद्धा हे पेमेंट देण्यासाठी शासनाची थक हमीची अट घातलेली असल्यामुळे शासन स्तरावरती पालकमंत्री माननीय आमदार गिरीशजी महाजन, त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार हरिभाऊ जावळे आणि तत्सम सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे थकमी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत, जेणेकरून संचालक मंडळाची भूमिका की शेतकरी अतिशय मिठाकुडीस आलेला आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी शासनाने सुद्धा ही थकमी लवकरात लवकर देण्यात यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।